घाबरू नका, आपण साठी डॉक्टर आहे. आप्पा कुठे? आतमध्ये. ये बाब्या, आता झाला ना तुझ्या मनासारखा, सोडली ना तुझी माणसं, मग आता फिट्टमपाट करून टाक ना, मांडवली कर ना, सोड ना आदित्य देसाईला. तुला काय माझ्या टकल्यावर सी फॉर येडा लिहिलेलं दिसतंय काय? अरे मी जर ह्याला सोडला तर तुझी माणसं आम्हाला सोडतील काय? अरे हा तर पासपोर्ट आहे आपला सेफ राहायचा. मी तर ना काय विचार करतोय माहितीये, की ह्याला लाईफ टाईम इथेच इथे या बंगल्याच्या दारावर असा काळ्या बावली सारखा उलटा लटकवून ठेवायचा. काय लटकशील? नाही मग जाळू तुला ते लायटर. जाळू जाळू ये बाब्या, तुला इमानदारीत सांगतोय मी. इमानदारीत? आणि तू? अरे सख्या भावाशी इमान नाही राखलंस तू, तुम्हाला इमानदारी शिकवतोय. नाही रे बाबा, आम्ही तुला काय शिकवत नाही रे बाबा, आम्ही तुला फक्त एवढाच सांगतोय, त्या बिचाऱ्या पोराला सोड. तुला काय पडले रे याची? हा काय तुझ्या पोटचा पोरगा आहे? तो माझा पोरगा बिरगा? माझा कप्पस कसा पोरगा असेल? कोण नाही माझा तो? कोण नाही ना? नाही नाही. पण तू ज्यांच्या जीवावर उठलायस ना, ते माझे खूप काय आहे. सही आहे ना, पोरगी आहे आणि तिची फॅमिली आहे ना, ती आपल्या सख्या माणसांपेक्षा पण वरची आहे. समजलं काय? अरे बाबा समजला रे, सगळा समजला मला. पण आता तू कशाला माझ्या टायमाची खोटी करतोय? सोड ना त्याला लवकर. घाई आहे तुला? मग घाई आहे त्याच्यात. ये ये थांब थांब थांब. अरे तुला काय पाहिजे ते तर सांग. तुला गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, फार्म हाऊस पाहिजे 140 एकरचा, काय पाहिजे? मला फक्त तुझी जबान पाहिजे. जबान? हा, या पुढे ब्रह्मेंच्या वाकड्यात शिरायचं नाही, त्यांच्याकडे डोळे वर करून बघायचं सुद्धा नाही. त्यांचा जीव घ्यायचा तर सोडच रे, त्यांच्या केसाला पण धक्का लावायचा नाही. बोल, देतो जबान? आपण जबान देतो, पण आपल्या पण काय कंडिशन आहेत? हा चल बघ, चल. हे बघ, त्यांचा जीव घ्यायचा विचार मी आजपासून सोडेल, पण त्यांनी पण कंपनी ताब्यात घ्यायचा विचार सोडायला पाहिजे. बोल, आहे मंजूर? हे बघ, आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज आता मी काय परत देणार नाही, कारण ती मी माझ्या डोक्याने मिळवलेली आहे. हे जेडी, डोक्यात नाही ढोक्याने मिळवलीस तू. या तो त्या आदित्यला उभा करून माझा जीव गेला ना तरी मी. बघ रे बाब्या, तूच माझ्या माणसांवर डाऊट खात होतास, पण तुझ्या पोरीची फॅमिली तर आत्ताच पलटी मारतीये. अरे कशी मांडवली होणार सांग? अरे नाही सोडा, आम्ही तुला हवं तसं का करू? जग्या, कंट्रोल. हे बघ जेडी, माहोल थोडा गरम आहे ना, म्हणून जग्यात असं बोलला. हे बघ, आपण ना एका लाईन मधली एका लेवलची माणसं आहे. हा, म्हणून तुला सांगतो. काय आहे, तू जर ब्रह्मेंचा नाद सोडलास ना, तर ब्रह्मे त्यांचा वाद सोडतील. पक्का? बाई आता दांगर आहे आपल्या, पाहिजे तर पेटवून त्याच्यावर हात ठेवून शपथ घेतो. अरे नको, ये नको, त्याला पेटवू नको, त्याला सोड रे बाबा, आता सोड ना. झाला ना तुझ्या मनासारखा? सॉरी. मग दिल पक्की? हा पक्की. ए सोडा रे त्या चिरकुटला, सोडा. ए ए त्या कुठे चालला, मला पण घेऊन जा. गुड बाय ब्रह्मे, पुन्हा कधीच भेटू नका. बाय बाय जेडी. आम्ही लाईट सुरू करून. हा शशी, काय माणूस आहेस तू, कशाला नसता शब्द दिला त्यांना? जग्या, अरे आजपर्यंत मी वाईट कामांसाठी लय झुटे वायदे केले, आज एका चांगल्या कामासाठी एक झुटा वायदा केला तो काय बिघडलं? अरे आणि वायदा मी केलाय ना, तो तुम्ही पाळायला पाहिजे असा रूल थोडी आहे. हा अरे आप्पा, चल चल चल. डॉक्टर आपण ठीक आहे ना? काही गंभीर नाही ना डॉक्टर?
काय वाटेल ते करा पण आमच्या अप्पांना बरं करा. पैशाचं काय टेन्शन नाही, हॉस्पिटल मध्ये न्यायचं असेल तर लगेच नेऊया. मी अँब्युलन्स बोलवतो पाय तर. मी आणू का अँब्युलन्स? रिलॅक्स रिलॅक्स, पॅनिक होऊ नका, चिंता करू नका. त्यांना थोडा अस्थमाचा त्रास होता, बीपी वाढला होता, इंजेक्शन दिले, ही इज आउट ऑफ डेंजर. बोल विद्या. हा ताई, नेटवर्क आलं का? लाईटी आल्या? हो, आता जस्ट आले लाईट. तुम्ही दोघे कुठे आहात? आम्ही चाललो आमच्या घरला. आमच्या घरी म्हणजे हे तुमचं घर नाहीये का? हो नाही आहे, आधी तर आम्ही हक्काने येणार पण आहोत. हे घर तुमचं आमचं समजण्याचं असलं ना तरी आजचा दिस बघा तुमचा आहे. आणि एकमेकांना मस्त घट्ट मिठी मारून बसास. थँक्यू, थँक्यू सो मच तुम्हाला दोघांना. काय थँक्यू? बघ वहिनी काय बोलतात. हो काय ताई, आपल्या माणसाला कोणी थँक्यू विंक्यू म्हणत का? ही तर आमची ड्युटी आहे आणि ती आम्ही आयुष्यभर करत राहणार. तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका. आणि तुम्हाला काही लागलं ना तर आम्हाला हक्कानं सांगा, आम्ही धावत येऊ बघा. का तू धावत ना? ताई हा रेडा ना जरा जास्तच माजलाय, मी त्याच्याकडे बघते, तुम्ही काळजी घ्या. विद्या ग तू त्याला. हॅलो, काय म्हणलं? काय नाही. काय म्हणलं? ए कोणाला म्हणलं सांग ना. ए ए भव्या बसी भव्या, आतापर्यंत वाटेल ते बोललोय मी तुला, पण अडचणीच्या वेळेला तू देवासारखा धावून आलास बाबा. मी आणि देव? नको रे बाबा, मला एवढ्या वरच्या लेवलला जाऊन बसवू नकोस. मी काय आपली जुनी दुश्मनी नाही भावली. दुश्मनी कसली? अरे म्हणजे, अरे तुझ्या बरोबर फाईट करायचं कॉन्ट्रॅक्ट मी कॉलेजमध्ये साईन केलंय आणि तो हक्कच आहे आपला, आणि असल्या जेडी फेडीला मी तो देणार नाही अजिबात. अरे पण तू असा अचानक कसा आलास? अचानक कुठे, वेळेवर पोहोचले ते. म्हणजे तेच तुम्हाला कसं कळलं? अरे तुझ्या स्पंटरनी काय नाव त्याचं, ते काहीतरी असं सटर फटर नाव. फिल्टर. हा फिल्टर, यानेच मला तिकडची खबर दिली आणि इथे काय राडा चालला आहे ते सगळं सांगितलं. मग आपण पण एकदम सटॅक मटॅक फटॅक मध्ये आपलं बब्यावालं डोकं चालवलं आणि त्या डुप्लिकेट आदित्यला घेऊन इकडे आलो. बघितलंस दादा, गुंडांना पळवायला गुंडगिरीच करावी लागते. तू उगाच आम्हाला शिस्तीचे धडे गिरवत राहिलास. आम्हाला गुंडच बनवलं असतं तर आम्ही जेडीला कधीच 1, 2 का 4 केलं असत. बोले तो वंटास बाकायदा. आत्ता जरी आपण बब्याच्या गुंडगिरीमुळे वाचलो असलो तरी म्हणून गुंडगिरी चांगली असं माझं काही मत नाही आणि बब्यालाही तसं वाटत नाही. हो की नाही बब्या? पण मला मात्र तसंच वाटतंय दादा मामा. मला खरंच असं वाटतं की नाका समोरचा सरळ रस्ता सोडून आता वाकड्या रस्त्यानेच जायला हवं आपण. छोटा मुंह बड़ी बात दादा, लेकिन लोहे को काटने के लिए लोहे की जरूरत होती है और सांप का जहर निकालने के लिए सांप के जहर की जरूरत होती है. तो दादा आता पुरे झाला धर्मराजाचा भाबडेपणा, आता आपल्याला कृष्णाच्या रीतीनेच वागलं पाहिजे. आपण कायदा मुळी नको पण थोडस कायदेशीर पण जाऊ. अरे बोबडी वळवूया त्याची, बोबडी नाही चांगलं थोवाड फोडूया त्याच. हे असं जीवाच्या भीतीने जगण्यापेक्षा जीव घेऊयात त्याचा. अजिबात नाही, त्या जीडीला असा डायरेक्ट जीव मरण आपल्यासाठी पर्याय असू शकत नाही. पिंट्याहून त्यांनी केलेल्या प्रत्येक गुन्ह्याची त्याला प्रत्येक वेळी आठवण होत राहिली पाहिजे, म्हणजेच त्याचं जगणं मुश्किल होऊन जाईल. मी अगदी बरोबर बोलतोय, पण जरा जेडी पोलिसांच्या आणि आपली कंपनी आपल्या ताब्यात परत हवी असेल तर मग आपल्यालाही या जेडीच्या वर्मावर बोट ठेवलं पाहिजे. त्याचा ना वीक पॉइंट शोधून काढला पाहिजे आपल्याला. त्याचा वीक पॉइंट सापडला ऑलरेडी आपल्याला, तो खोटा आदित्य देसाई. त्या पोपटाच्या जीवावर बेतलं तेव्हा चेहरा कसा झाला होता जेडीचा आठवत आहे ना? त्याच्या जीवावर बेतलं म्हणून आपल्याला जीवे मारण्याचा प्लॅन सोडून तो जेडी गपचूप निघून गेला.
नाही, तुम्ही म्हणताय ते मलाही याचं पटायला लागलंय. म्हणजे आपण त्या तोतय आदित्य देसाईकडेच लक्ष द्यायला हवं. तसं म्हणतं तर आजही आपण त्याच्यामुळेच वाचलोय. उद्या तोच आपल्याला काहीतरी चूक करेल आणि मार्ग दाखवून देईल. तुझ्यामुळे तुझ्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला आणि हातात आलेला ब्रह्मेना मला सोडावा लागला. तू त्या सईच्या बापाच्या हातात सापडलास कसा? पण मला काय माहिती, मला माहित नव्हतं की ते सईचे पप्पा आहेत. मला ते घर जळताना बघण्याचा सॉलिड मूड आला होता म्हणून मी गाडीतून उतरलो. त्यांना पत्ता विचारला ते हेच निघाले. पण याच्यात माझी काहीच मिस्टेक नाहीये पप्पा. नाही ना बाबा, ती काहीच मिस्टेक नाही. मिस्टेक माझीच आहे. मी तुला जन्म दिला ना, माझी मिस्टेक आहे. हॉरिबल मिस्टेक आहे. चला हॉरिबल टेरिबल मिस्टेक आहेस तू. तुम्हाला काही कदरच नाहीये माझी. तुमच्या लाईफ मध्ये मला काही व्हॅल्यूज नाहीये. फक्त माझ्या मम्मीला मम्मीला माझी किंमत आहे. अरे असणार, कारण तिच्या तोंडावर मजबूत पैसे फेकलेत मी. मी जर का तिला पैसे दिले नसते ना तर तुझा जन्मच झाला नसता. अरे अबॉर्शन करायला निघाली होती ती. माझ्यामुळे तुझा जन्म झाला कळला काय? तरी पण मम्मीच बेस्ट आहे. पण तू तुझ्या मम्मीच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाहीस ना. चुकून पण तिच्या वाट्याला जाऊ नको. आज थोडक्यात वाचलोय आपण. पण जर का कोणाला कळलं ना तू कोण आहेस तर तू पण लटकशील आणि मला पण लटकवशील. अरे ये माझा जिगरचा तुकडा रे बाबा. तू असा मायूस होऊ नको रे. मला तुला मायूस करायचा नसतो पण तू मला मायूस करायला भाग पाडतो बाबा. अरे आता कुठे आपल्याला चांगले दिवस आले. एका कंपनीचा मालक बनलाय तू. आता पुढच्या 7 पिढ्या मालक म्हणून बसाव्या असा वाटता का नाही तुला? हा मग चुपचाप कंपनीत जा आणि कंपनीतून चुपचाप घरी ये. आता कोणाच्या काय नजरेत येईल ना असा काय पण करू नकोस तू. माझा जर का ऐकलास ना तर तुला काय पण येईल मी. ओके मग 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 मला पर्सनल सेक्रेटरी हवी आहे. सेक्रेटरी? अरे जोशी आणि मल्होत्रा आहेत ना. ते नाही, मला पर्सनल सेक्रेटरी म्हणून मुलगी हवी आहे. अरे मुलगी कशाला पाहिजे? मी रोज कंपनी जायला हवंय ना तुम्हाला. मग तिथे जाण्यासाठी माझं मन रमलं पाहिजे ना. काहीतरी मोटिवेशन पाहिजे ना मला. सेक्रेटरी पाहिजे. लबाडच तू, लबाडच तू. ठीक आहे, आपण उद्याच इंटरव्ह्यू अरेंज करायला सांगूया. पण बाबा सांभाळून राहा. ऑफिसमध्ये पण आणि ऑफिसच्या बाहेर पण कशात बसू नको. कारण हे ब्रह्मे लय डेंजरस आहेत. आता तरी गप्प असते ना तरी कधी उचकाटतील सांगता येत नाही. डोंट वरी पापा, तुझं सिक्रेट सिक्रेट आहे. हा एखादी डिटेक्टिव्ह एजन्सी जरी आली ना तरी ती माझ्याकडून काही काढू नाही शकणार. आय एम स्मार्ट, व्हेरी स्मार्ट. आहे का स्मार्ट? लबाडच तू, लबाड, 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 लबाड. अरे हसताय काय? ह्याच वेषांतरामुळे तुमचं दोघांचं लग्न झालंय. हा हे कर. हेच वेषांतर केल्यामुळे माझा आणि गुल्लूचा लपवलेला संसार टिकला. काय गुल्लू? आहो जी. आता हेच वेषांतर त्या तोतय आदित्यला देशांतर करायला लावतंय की नाही बघ. आता बघास त्यांच्या कुंडलीतला शनी बनवून मी कशी त्यांची वाट लावतो ते. अरे जय ब्रह्मदेव. जय हो, जय हो.
दूध सका कोण आला यार एवढ्या 8:30 वाजता दूध दूध अरे दूध नहीं दूध अरे हमको नहीं चाहिए दूध भी चलो लेकिन हमको देना है क्या हम रोज दूध देते हैं मतलब हम नहीं हमारी भैंसवा दूध देती है हम एरिया में पूरा एरिया में दूध बेचते हैं आप एरिया में नहीं हो का हाँ कहाँ से हो वो मैं आपको क्यों बताऊं मैं कहाँ से आया हूँ कहाँ जा रहा हूँ नहीं हमको जरा इन्फो खींचना है मतलब ये दूध बेचना है मैं दूध भी नहीं पीता ये क्या बात है इतना गोल मटोल हट्टा कट्टा शरीर बना है खाते पीते का हो वो मैं हर रोज 5 स्टार का खाना खाता हूँ रोज हाँ रोज इसका मतलब है आप रोज 5 स्टार होटल में जाते हो नहीं नहीं रोज मैं मेरी कंपनी जाता हूँ वहाँ से लेट आता हूँ और उसके बाद 5 स्टार से खाना मंगाता हूँ अच्छा ठीक बात तो घर का सभी लोग आप घर में बैठ के खाना खाते हो अरे कौन सब लोग मैं अकेला रहता हूँ यहाँ क्या बात है इतना बड़ा घर में आप अकेले रहते हैं और रोज 5 स्टार का खाना खाते हैं हाँ, तुझे कोई प्रॉब्लम है हमको प्रॉब्लम है लेकिन वो सॉल्व हो सकता है मतलब मतलब आप हमारा दूध लो हमारा प्रॉब्लम सॉल्व हो जाएगा नो वे मुझे दूध दही पनीर बटर कुछ नहीं चाहिए आप चलो मुझे मेरी कंपनी जाने के लिए लेट हो रहा है आपकी कंपनी अरे भाई चलो ना मुझे लेट हो रहा है आपको बताया तो चलो पूरा घर में अकेला रहता है डॉग आज नेमके ऑफिस मध्ये पर्सनल सेक्रेटरी साठी इंटरव्ह्यूज आहेत आणि वेळेवर नाही गेलो तर हॉट मुली हातातून निघून जातील यार 12 इंटरव्ह्यूज आहेत आणि 11:30 इथेच झालेत आय एम टोटली डेड गेली ना हवा आता तुझ्या गाडीला दादाचा धक्का हवा दादा सावज निघालय शे या इंडियामध्ये कॅब बुक का नाही होत यार आणि बुक झाली तरी ड्रायव्हर नाही म्हणतात मला नाही म्हणतात हो साहेब बसगी हो साहेब बसगी आर यू टॉकिंग टू मी दुसरं कोणी आहे का इकडे तुमच्याशीच बोलतोय या बसा नाही मी फोर व्हीलर शिवाय बसत नाही आणि तुमच्या गाडीला 1 चाक कमी अहो असू दे हो 3 चाकावरती जम्बो जेट पेक्षा फास्ट जाईन मुंबईत काय मुंबईच्या बाहेर सोडेन मी 2 मिनिटात या बसा एकतर कॅब मध्ये बसणंच माझ्या स्टेटसला मॅच करत नाही त्यात रिक्षात बसण्या इतके भिकार दिवस आलेले नाहीत माझ्यावर अजून येतील काय नाही म्हणजे अहो दुसरे रिक्षावाले येतील तुम्हाला फसवतील आपण तसं नाही ना आपण इमानदार माणूस आहोत या बसा या ऐका पटकन सोडतो या साहेब नाव काय तुमचं का हो का म्हणजे असंच विचारलं दिवस खराब आहेत ना रिक्षा मध्ये कोण बसलं माहिती पाहिजे आणि टाइमपास होतो ना टाइमपास करू नका रिक्षा चालवा अहो फास्ट चालवतो साहेब तुम्ही काळजी करू नका पण नाव सांगा की तुमचं काय ते मॉन्टी हो असं मॉन्टी घंटी असं खोटं नाव नको खरं नाव काय मॉन्टी आहे माझं खरंच नाव आहे असं समजा आणि गाव कुठलं म्हणे तुमचं काय हो गाव विलेज विलेज मध्ये नाही मी विला मध्ये वाढलोय हा विला ते कळलं पण कुठली विला सांगलीतली विला कोल्हापूर मधली विला की साताऱ्यातली विला सिंगापूर अच्छा सिंगापूर बापरे 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 सिंगापूर फॉरेन म्हणजे तिकडचा जन्म आहे का तुमचा हो पण आणि नाही पण म्हणजे मी मम्मीच्या पोटात होतो तेव्हा ती इंडियात होती पण तिची डिलिव्हरी झाली तेव्हा मी फॉरेनला होतो सो हो पण आणि नाही आणि मम्मी कुठे असतात म्हणे नाही मी 5 इयर्स असतानाच ती गेली अरे 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 हो म्हणजे मला सोडून गेली ती आता इथेच कुठेतरी असते मुंबईत होय काय अहो भेटलं पाहिजे तुमच्या मम्मीला काय नाही म्हणजे आता तुम्ही एवढं सिंगापूरनं आलाय
तर मी म्हणतोय भेटलं पाहिजे की नाही तुम्ही जाऊन तुमच्या मम्मीला. पण पप्पा मला भेटू नाही देणार ना. कोण पप्पा तुमचे? हो थांबवा थांबवा. आपण काय झालं काय? थांबव रिक्षा. काय झालं? कीप द चेंज. हो साहेब साहेब साहेब. तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. तुमच्या पप्पांचं नाव काय? विजय देसाई. माझ्या पप्पांचं नाव विजय देसाई. ही त्यांचीच कंपनी आहे आणि आता माझी आहे. तुझी कंपनी काय?